Swati Ahire. Friends, in this video, we are going to learn Unit 6.1 Prose. Let us see some examples. आपण खाली prose passage पाहणार आहोत. बघा. Read the passage and choose the correct alternative for questions given below. This is the special radio program about earthquakes and what people should do in case an earthquake occurs. Of all the natural calamities, earthquakes are the worst. They strike without warning, last for only a few seconds and cause heavy damage. But remember, do not panic during an earthquake. If you can reach open ground within seconds, do so. If you are in a building, turn away from glass windows. Take cover under a desk or a table. Put both hands on the back of your neck and tuck your head down. If you are outside a building, stay out. When the earthquake is over, you can leave your shelter. Now this is the passage. The passage is about earthquakes. Now complete the following way by choosing the correct option. आता ह्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो ह्या पॅसेजवर बघा कशा प्रकारे प्रश्न येतात. आता खालील प्रश्न वाचा. आपल्याला त्यांनी ही जी वेब डायग्राम आहे ती कंप्लीट करायला सांगितली आहे. इफ अर्थक्वेक ऑकर्स अँड यू आर इन बिल्डिंग व्हॉट शूड यू डू. जर भूकंप झाला आणि जर तुम्ही बिल्डिंगमध्ये असाल तर काय कराल. तर ह्या ठिकाणी तीन ऑप्शन त्यांनी संकेत दिलेला आहे. चौथ्या वेबमध्ये ब्लँक दिलेला आहे, आपल्याला ती शोधायची आहे. पुट बोथ हँड्स ऑन द बॅक ऑफ युअर नेक. टर्न अवे फ्रॉम ग्लास विंडोज. टक युअर हेड डाऊन अँड डॅश डॅश. आता ह्या ठिकाणी चार ऑप्शनपैकी एक ऑप्शन ह्या ठिकाणी बरोबर बसतं आहे. बघा, क्लाइम ऑन द बेड हे दिलेलं नाही. पुल ऑन अ ब्लँकेट अँड स्लीप हे पण ऑप्शन ह्या ठिकाणी दिलेलं नाही. टेक कव्हर अंडर अ डेस्क ऑर टेबल हे ऑप्शन बघा ह्या ठिकाणी दिलेली आहे. ही ओळ बघा ह्या ठिकाणी आहे. आणि नन ऑफ द अबव यापैकी नाही, म्हणजे ऑप्शन क्रमांक पर्याय क्रमांक तीन, टेक कव्हर अंडर अ डेस्क ऑर टेबल इज द करेक्ट आन्सर. आपण दुसरा प्रश्न पाहणार आहोत. फाइंड आउट ऑड मॅन आउट गटात न बसणारा शब्द शोधायचा आहे. ऑप्शन एक फ्लड, सेकंड अर्थक्वेक, थर्ड ड्रॉट अँड फोर्थ बॉम्ब एक्सप्लोजन. आता ह्या ठिकाणी चार पर्याय दिलेले आहेत, त्यापैकी एक गटात न बसणारा शब्द आपल्याला शोधायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, फ्लड म्हणजे पूर, अर्थक्वेक म्हणजे भूकंप, ड्रॉट म्हणजे दुष्काळ आणि बॉम्ब एक्सप्लोजन म्हणजे बॉम्बस्फोट. मग याच्यामध्ये गटात न बसणारा शब्द बॉम्बस्फोट हा आहे, कारण इतर जे तीन ऑप्शन आहेत ते नैसर्गिक आपत्ती आहे आणि बॉम्बस्फोट हा मानवनिर्मित आहे, म्हणून फोर्थ ऑप्शन इज करेक्ट.